ఉత్తుంగ హిందు శక్తి భూత శివనృప నిర్మిత దుర్గ రాజ రాయ దుర్గ విరాజతే तुझा कीर्तीचा कथाना आम्ही पुसल कवच तुझा गडाचे दगड कधी येऊन तू वाच विसर तो रे जय शिवराय मावळ्यांनो जय शिवराय। आज आपण येऊन पोहोचलोय 101 मित्र मंडळ म्हणजे कालेर मध्ये भिवंडीला आणि आज आपले मित्र दीपेश दीपेश हे आपले मित्र आहेत। दीपेशचे भाऊ पण आहेत। कुठे गेले मितेश सर? एव्हरेस्ट सर बेस कॅम्प आता जस्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प करू आले तर आपण यांना भेट दिली। त्याचं कारण असं की यांनी जो किल्ला बनवलाय सिंहगडवरचा तो प्रतिम आहे आणि आपण त्याची तुम्हाला आपण त्याचे छायाचित्र दाखवणार आहोत। त्यासोबत त्याचं नेहमी आपण गडावरती जाऊन व्हिडिओ बनवतो। आज आपण गडाला इकडून आणलंय आणि आपण इकडून गडाची सफर करणार आहोत। नमस्कार। प्रथमतः मी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि या किल्ल्याची माहिती मी तुमच्या समोर सादर करीत आहोत। आम्ही जो किल्ला इकडे उतरवण्याचा प्रयत्न केलेला त्याचं नाव आहे सिंहगड। सिंहगड किल्ल्याची आता तुम्हाला सुरुवातीला मी माहिती आणि त्याचे वैशिष्ट्य सांगेल। सिंहगड हा किल्ला सह्याद्री पर्वताच्या बोलेश्वर डोंगरांमध्ये स्थित आहे। तसेच त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1312 मीटर तर जमिनीपासून 760 मीटर इतका उंच आहे। आणि ह्या किल्ल्याची जी उंची आणि याचे जे तीव्र उतार आम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा नैसर्गिक फायदा गडाच्या संरक्षणासाठी होत होता। आणि यामुळे हा किल्ला सरळ सरळ जिंकणे खूप कठीण होते। आता मी थोडा इतिहासाकडे वळतो। या किल्ल्याचा इतिहास सांगायला गेलं तर या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा आताचा सिंहगड। आणि या कोंढाणाबद्दल इतिहास सांगायचं गेलं तर हा कोंढाणा आधी आदिलशाही राजवटीत होता। आणि आदिलशाही राजवटीत असताना त्यावेळचे सरदार दादोजी कोंडदेव हे मुघलांकडून त्यांची नेमणूक झाली होती। प्रथमतः हा किल्ला जेव्हा महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर 1647 साली इथे लष्करी केंद्र स्थापित केले। हा किल्ला नंतर एक प्रसंगात म्हणजे पुरंदरच्या तहात जेव्हा शहाजीराजांना मुघलांकडून अटक होते त्यानंतर यांच्या सुटकेसाठी जो तह करण्यात आला होता तो म्हणजे 12 जून 1665 रोजी पुरंदरचा तह। त्या तहात तब्बल 23 किल्ले आपल्याला मुघलांना बहाल करण्यात आले होते। त्यामध्ये प्रामुख्याने हा किल्ला होता सिंहगड। आरमारिक मुघलांच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता कारण की महाराजांच्या वाढत्या साम्राज्याला कुठेतरी आला घालण्यासाठी या किल्ल्याचा पुरेपूर वापर झाला असता। कारण सिंहगडापासून राजगड म्हणजे त्या काळची स्वराज्याची राजधानी ही काही मैल अंतरावर होती। आणि या किल्ल्याच्या मदतीने पुणे व सांगली या परिसरावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येत होतं।
म्हणून जेव्हा हा किल्ला महाराजांच्या ताब्यातनं मुघलांच्या ताब्यात जातो त्यानंतर महाराजांनी सपाट्याने हा किल्ला लवकरात लवकर कसा ताब्यात घेता येईल ह्याचे प्रयत्न सुरू केले. आता मी तुम्हाला किल्ल्याचे आणि किल्ला आम्ही जो शिवकालीन किल्ला इकडे उभारलेला आहे त्या किल्ल्यावरील वास्तूंचे मी तुम्हाला माहिती सांगतो. मी आता किल्ल्याच्या पूर्व भागाकडे आलोय. हा किल्ल्याचा पूर्व भाग आहे आणि मी दरवाजापासून सुरुवात करेन. हे आहेत पुणे दरवाजे, यांना पूर्व दरवाजे असे सुद्धा संबोधले जाते. आणि ह्या दरवाज्याची रचना अशी आहे की एका पाठोमाग एक आहेत. आणि ह्या दरवाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दरवाजे आतल्या बाजूला तोंड करून आहेत. जसे आम्ही किल्ल्यावर आहेत तसे इकडे आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून दर्शकांना एकदम सोप्या पद्धतीने समजेल. आणि आतल्या बाजूने असल्यामुळे ह्या दरवाजांवर समोरासमोरून तोफेचा वार करणं खूप कठीण होतं. त्यानंतर जेव्हा आपण तिसऱ्या क्रमांकाच्या दरवाज्यातनं आत येतो तेव्हा आपण डाव्या साईडला इथे घोडपाक पाहायला भेटेल. घोडपाक कदाचित त्या काळामध्ये घोड्यांची अवस्था कुठे होत असेल तर या घोडपागेमध्ये होत असेल. आणि जेव्हा आपण घोडपागेवरनं डावेकडे येतो हा आहे खंदकडा. हा खंदकडा म्हणजे आताही किल्ल्यावर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा तिसऱ्या दरवाज्याच्या उजव्या साईडला येतो हे दारूकोठार आम्ही इकडे दाखवलेले आहे. दारूकोठार कदाचित त्या काळचं युद्धासाठी लागणार दारूगोळा दारू साठा कुठे साठवला जात असेल तर या कोठारामध्ये साठवलं जात असेल. आपण जेव्हा कोठाराच्या उजव्या साईडनं पुढे येतो हे आहे राजस्थानी घुमट असलेला आपल्याला एक वास्तू इकडे दिसून येते. ही वास्तू म्हणजे राजाराम महाराजांची समाधी. राजाराम महाराजांबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगेल. यांचा इतिहास असा आहे की ह्यांनी तब्बल ह्या किल्ल्यावरनं 11 वर्ष मुघलांना झुंज दिली आणि त्यानंतर 2 मार्च 1700 त्यांचं या किल्ल्यावर निधन झाले. म्हणून आपल्याला इकडे ही समाधी पाहायला भेटते. आणि त्यानंतर समाधीच्या थोडा पुढे आल्याच्या नंतर हा आम्ही वाडा दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. हा खरं तर अस्तित्वात नाही आहे किल्ल्यावर, पण जेवढ्या माहितीनुसार आम्ही इथं तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिकडनं नंतर या वाड्याच्या डाव्या साईडला हा आहे कोंढाणेश्वर मंदिर. कोंढाणेश्वर मंदिराचा इतिहास असा आहे की हा हा मंदिर यादवकालीन आहे आणि हा यादवांचं कुलदैवत म्हणून याला ओळखलं जातं. त्यानंतर आम्ही तुम्ही तानाजी पिक्चर बघितलाच असेल, त्यामध्ये एक आकर्षण करणारं खरं तर सांगू शकत नाही, काल्पनिक पण असू शकतो, पण त्या पिक्चरमध्ये ही आकर्षण करणारी चोरवाड जशी आम्ही इथं हुबेहूब उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण जेव्हा इथे पुढे येतो हा राजवाडा आहे. राजवाडा म्हणजे त्या काळात राजांची व्यवस्था कुठे होत असेल तर ते या वाड्यामध्ये. आता मी किल्ल्याच्या पश्चिमेकडे येतो. पश्चिमेकडे आल्यानंतर आपल्याला इकडे पाहायला भेटेल हे दोन दरवाजे आहेत. हे दरवाज्यांना कल्याण दरवाजे असे म्हटले जाते आणि या दरवाज्यांना कल्याण नाव कदाचित या गावावरूनच पडलं असेल, कारण की कल्याण गाव हा जो एकमेव या गावातनं रस्ता वर येतो तो या दरवाज्यांपासून येतो, म्हणून कदाचित त्याला कल्याण दरवाजे असे नाव पडले असावे. त्यानंतर जेव्हा आपण हे दरवाजे चढून वर येतो तर आपल्याला इकडे उदयभानचे स्मृतिचिन्ह आणि त्यानंतर हा आपण इथे झुंजार बुरुज आपल्याला पाहायला भेटेल. या झुंजार बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ल्याचा दक्षिण टोक आहे आणि या टोकावरनं आपल्याला राजगड आणि तोरणा हे आता प्रदूषणामुळे तेवढे आपल्याला दिसू शकत नाही पण दिसतात याच्यावरनं. आणि त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर आम्ही इकडं प्रत्यक्षात हा धबधबा तिकडे नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये गडावर धबधबे निर्माण होतात आणि ते धबधबे भरपूर आकर्षित असतात, म्हणून आम्ही आमच्या किल्ल्याला आकर्षण म्हणून इकडे धबधबा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंटिन्यू फ्लोवाला धबधबा आहे. त्याच्यानंतर मी आता कदाचित इथं तुम्हाला दाखवू इच्छितो आम्ही हा तानाजी गडा, म्हणजे आधीचा डोंगरीचा गडा असं नाव होतं त्या गड्याला. जेव्हाचं जे इतिहास आहे इतिहासानंतर हा तानाजी गडा म्हणून याला नाव पडलं त्याला. आता इथंवर आलो तर मी छोटासा इतिहास तानाजी मालुसरांचा मी इकडे तुमच्याकडे सादर करेन. जेव्हा मुघलांच्या ताब्यात किल्ला गेला, मी आधी तुम्हाला सांगितलं की लवकरात लवकर आपल्या स्वराज्यात येणे खूप महत्त्वाचे होते, कारण की स्वराज्याची राजधानी राजगड याच्या जवळपास मुघलांचे अस्तित्व असणे म्हणजे स्वराज्यासाठी खूप धोकादायक होतं आणि तो धोका पत्करण्यासारखा नव्हता. म्हणून राजाने सपाट्याने प्रयत्न केले आणि ते स्वतः मोहिमेवर जाणार होते. आणि त्याकाळी जेव्हा रायबानकडून त्यांच्याकडे निमंत्रण महाराजांकडे निमंत्रण येतो, दूत निमंत्रण घेऊन येतो का माझ्या मुलाचं त्यांच्या मुलाचं लग्न आहे. आणि ह्याच्यानंतर जेव्हा महाराज बोलतात
आम्ही रायबांना सांगा तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न थाटामाटाने पूर्ण करा, आम्ही आता मोहिमेवर चाललो आहे, आम्ही येऊ शकत नाही. आणि ही खबर जेव्हा तानाजी मालुसरांना मालुसरांपर्यंत पोचते त्यानंतर त्यांनी जे निवेदन ठेवतात तो निवेदन म्हणजे अक्षरशः त्या निवेदनातून म्हणजे ते सरळ सरळ बोलतात, आधी आपण लग्न कोंढाण्याचं लावूया नंतर आपल्या रायबाचं लावूया. या शब्दांवरनं आपल्याला त्यांची प्रामाणिकता आणि स्वराज्यासाठी असलेली खटपट आपल्याला त्यावेळच्या माऊलींची दिसून येते. आणि त्यानंतर जो युद्धाची योजना होते ती योजना म्हणजे एकदम अप्रतिम, आपण शब्द नाही आहेत आपल्याकडे, कारण की 350 माऊल्यांना घेऊन हा किल्ला सर करायचा होता आणि हा किल्ला सरळ सरळ जिंकणं खूप कठीणच होते. मी तुम्हाला आधी पण माहिती दिली होती. म्हणून त्यांच्या योजनेमध्ये असा ठरला जातो की गडाचा सर्वात खडतर रस्ता, खडतर कढा, डोंगरीचा कढा चढून आपण आज जायचं. आणि त्यावेळी त्या तो कडा चढण्यासाठी घोरपडे बंधू यांनी तिकडे सहायता केली होती. आणि जेव्हा जे आपले मावले, मराठी मावले आपल्या किल्ल्यामध्ये प्रवेश, कडा चढून किल्ल्यामध्ये प्रवेश करतात, त्यानंतरचा जो झालेला युद्ध तो म्हणजे 4 फेब 1672 या रोजीचा तो युद्ध होता. आणि त्या युद्धामध्ये मराठे आणि मुघलांमध्ये घमसान युद्ध झाले होते. आणि त्या काळचे मुघलांचे नेतृत्व करणारे होते ते मूळचे राजपूत उदनभान राठोड. आणि जेव्हा मराठेमध्ये आणि मुघलांमध्ये हे घमसान युद्ध चालू होतं तेव्हा सुरुवातीला मराठ्यांची सरशी होत होती. पण युद्धामध्ये असा एक प्रसंग येतो की तानाजी मालुसरांची ढाल तुटली जाते आणि त्यानंतरचा जो त्यांचा धैर्य, शौर्य आणि कार्य आपण नाही मांडू शकत शब्दामध्ये, ते म्हणजे ढाल तुटलेले असताना सुद्धा कमरेचा शेला काढून जे देवा हाताला बांधतात आणि त्याचे ढाल काढून पुढचे युद्ध सुरू ठेवतात, हे आपण आपल्या शब्दाने मांडू शकत नाही आहे. त्यानंतर जेव्हा हे होत असताना उदनभानकडून तानाजी मालुसरे हे मारले जातात, त्यानंतरचा प्रसंग असा की आपला बाप युद्धामध्ये मरण पावल्याची खबर मराठेमध्ये पसरताच मराठे कड्यावरनं परत जायचा निर्णय घेतात. आणि तेव्हाच तानाजी मालुसरेंचा भाऊ सूर्याजी हे त्यांच्या समोर उभे राहतात आणि त्यांना उपदेश देतात, तिकडे तुमचा बाप तानाजी मालुसरे युद्धामध्ये मरण पावला आणि तुम्ही असं बेकाडासारखे असं पलाता, मी तर कड्याचा दोर जो कापलेला आहे एक तर आता तुम्ही जीव कड्यावर उडी मारून जीव द्या, नाहीतर मग ते गरिबांना मुघलांना कापून काढा. आणि ज्याच्यानंतर जो त्या मराठ्यांमध्ये जे काही संचरलं त्यानंतर मराठ्यांची सरशी होऊन 80 वर्षाच्या शेलार मामाकडून उदयभानचं मृत्यू होतो. त्यानंतर मग आता मी आता इतिहास तुम्हाला इकडे सादर केला. आमच्या मंडळाचा 101 कलाकार मंडळाचा मुख्य हेतू आणि संकल्प असा आहे की आम्ही हा शिवकालीन किल्ला इकडे तुम्हाला दाखवला आहे. शिवकालीन किल्ला आणि आत्ताचे किल्ला त्याचे अवस्था आपण बघायला गेली तर आत्ताच्या किल्ल्याची अवस्था खूप दयनीय आहे आणि त्यासाठी त्यात सुधार यावं म्हणून त्यासाठी गड संवर्धन हे खूप काळाची गरज आहे. आणि ती गड संवर्धनाची जागरूकता कुठेतरी तरुणांमध्ये लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही इथे छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच, तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच, कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप, तर मित्रांनो 101 कलाकार मित्रमंडळ आणि खूप
वेगळ्या पद्धतीने आपलं सादरीकरण करून दाखवलेलं आहे. हा शिवकालीन किल्ला सिंहगड आणि त्याच्या सभोवतालचा असलेला परिसर की त्या किल्ल्यावरून कोणते कोणते किल्ले दिसवते तो एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये असलेले गड किल्ले. जसं की हा जिथे कोणी कपल आपले आपले नावं लिहितात किंवा कोण दारू पितं वगैरे वगैरे हे असे वेगळ्या एक वेगळ्या विचारांनी यांनी आपलं सादरीकरण केलेलं आहे. खरंच खूप मन असं तर हळवं होऊन जातं या गोष्टीला बघून की आजची स्थिती किल्ल्यांची अशी आहे आणि त्याकडे कोणीही म्हणजे जे युवा पिढी त्याकडे दुर्लक्ष करते की त्याचं संवर्धन वगैरे करण्यासाठी त्यांची एक टीमची विनंती की जास्तीत जास्त युवा लोकं येऊन ह्या गड संवर्धनाच्या कार्यक्रमात जुटली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यावेळेचे गड किल्ले ज्या परिस्थितीमध्ये होते तसेच परत ते आणण्यात यावे. खरंच वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण होतं आहे.